आकाशवाणी नागपूर कुलकर्णी आहे सुधारणा अंमलबजावणी आणि परिवर्तन हे धोरण राबवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पॅन आयआयटी यू एसनं आयोजित केलेल्या जागतिक आयआयटी शिखर संमेलनात ते काल दूरदृश्य दुर प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते केंद्र सरकारनं प्रशासनाच्या प्रत्येक विभागात सुधारणा घडवून आणल्या आहेत ज्यात चौवेचाळीस केंद्रीय श्रम कायद्यांचं चा केवळ चार कायद्यात रुपांतर कॉर्पोरेट कराला जागतिक सर्वाधिक निम्न पातळीवर आणणे तसंच निर्यात आणि उत्पादन क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी दहा प्रमुख क्षेत्रात उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना लागू करणं यांचा समावेश आहे असं मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितलं महोत्सव तिरुअनंतपुरम इथं आयोजित करण्यात आलेल्या भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचं काल केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करण्यात आलं राजीव गांधी जैवतंत्रज्ञान केंद्रानं या महोत्सवाचं आयोजन केलं आहे विज्ञानाच्या अनेक पैलूंमध्ये लोकांना सामील करून त्यांना विज्ञानाचा आनंद देणं तसंच विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणिताच्या माध्यमातून जीवनशैली सुधारण्यासाठी करण्यात येणार उपाययोजना यावेळी दाखवण्यात येणार आहे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी काल दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून आयुष उद्योगांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला कोविड एकोणीस विरुद्ध लढण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवणारी अनेक उत्पादनं आणि सेवा दिल्याबद्दल आयुष मंत्रालयाची गोयल यांनी यावेळी प्रशंसा केली आज जागतिक मृदा दिन आहे यानिमित्त मृदा सुपिकता चाचणीचं चा महत्व शेतकऱ्यांना समजावून देण्यासाठी जिल्हा अधिकारी आणि लोकसेवकांनी जनजागृती अभियान राबवावं असं आवाहन कृषी कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केलं आहे जमिनीचं आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी खतांचा योग्य वापर करण्याविषयी शेतकऱ्यांना शेत माहिती असणं आवश्यक आहे असं म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेल्या शिवणी रसुलापूर मौजे देऊळगाव गव्हाण इथं हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी करणार आहेत निवार चक्रीवादाचा फटका बसलेल्या तामिळनाडू आणि पुदुचेरी इथल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आठ सदस्यांचं केंद्रीय पथक आजपासून या राज्यांच्या पाहणी दौऱ्यावर जाणार आहे केंद्रीय गृह संयुक्त सचिव आशुतोष अग्निहोत्री यांच्या नेतृत्वाखाली हे पथक तामिळनाडूतील आठ जिल्ह्यांना तसंच भेट देणार आहे वारंवार हात धुणे मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार